या महाराष्ट्रामधली राजकारणाची अवस्था बघून 100% भारत राष्ट्र समिती ताकदीने या महाराष्ट्रात उतरते. पुणे जिल्ह्यामध्ये 2 असे बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. कुठल्या मतदारसंघाचे? बारामती मतदारसंघ आहे. त्या बारामती मतदारसंघामध्ये आमच्याकडे खूप मोठा नेता संपर्कात आहे. त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि 100% एक बलाढ्य उमेदवार आम्ही बारामतीत देऊ याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये किमान 20 खासदार भारत राष्ट्र समितीचे येतील. तुमचे कार्यकर्ते होते, नेते होते, काय त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला, काय रणनीती आखलेली आहे? नाही, महाराष्ट्रामध्ये आदरणीय KCR साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समितीचं काम करत असताना या महाराष्ट्रामधली राजकारणाची अवस्था बघून 100% भारत राष्ट्र समिती ताकदीने या महाराष्ट्रात उतरते. आणि हे होत असताना आज आम्ही पुणे जिल्ह्याचा प्रभारी म्हणून या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं होतं. त्या बैठकीमध्ये आम्ही विधानसभावाईज बैठका, आमचे सभासद वाढवणं, आमच्या कमिट्या वाढवणं या विषयावर चर्चा तर झालीच, परंतु या तेलंगणाचं व्हिजन, तेलंगणाचा विकास आहे, या विकासाच्या माध्यमातून सुद्धा खूप चर्चा झाली. तेलंगणासारखं विकास या महाराष्ट्रामध्ये जर आला तर 100% हे राज्य सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही, याच्यात कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही. सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे, पुण्याची जबाबदारी तुमच्याकडे, म्हणजे अर्थात 3-4 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काही चाचपणी केली का उमेदवारांची? नाही, पुणे जिल्ह्यामध्ये 2 असे बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. कुठल्या मतदारसंघाचे? बारामती मतदारसंघ आहे. त्या बारामती मतदारसंघामध्ये आमच्याकडे खूप मोठा नेता संपर्कात आहे. त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि 100% एक बलाढ्य उमेदवार आम्ही बारामतीत देऊ याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये किमान 20 खासदार भारत राष्ट्र समितीचे येतील. हे आज नाही, तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये हे तुम्हीसुद्धा मीडियाच्या माध्यमातून सांगता.